नमस्कार मैडम, रोहित वावळ बोलते आहे मनसे उपविभागाध्यक्ष. ओके मॅडम, जे पेनल्टी लावलेत तुम्ही त्या संदर्भात मॅडमांनी तक्रार केलेली की त्यांचं फुल अँड फायनल जे अमाऊंट आहे ते पेड करायला रेडी आहेत, पण तुमच्याकडनं काय चांगला रिस्पॉन्स भेटत नाही त्यांना अशी कंप्लेंट आली. ओके, ऍक्च्युली ना सर, ऍक्च्युली त्यांची जी फायनल अमाऊंट होती ना ती 55,384 होती. त्याच्यामध्ये मी त्यांना तरी पण ना एक साधारणतः 4,000 वेव्हर दिला होता आणि 51 त्यांना फायनल अमाऊंट मी दिली. ओके मॅडम, पण जे लॉकडाऊन मध्ये तुम्हाला व्याज लॉकडाऊनचीच पेनल्टी मी कमी केली याच्यामध्ये. 9,000 पेनल्टी त्याच्यामध्ये ते मॅडम बोलते. नाही सर, 9,000 पेनल्टी म्हणजे त्यांची आधीपासूनची पेनल्टी आहे ना, त्यामुळे ती जास्त दिसते. म्हणजे 2019 पासूनची पेनल्टी बाकी. नाही नाही, मला लॉकडाऊनच्या 6 महिन्याची जी त्याची पेनल्टी मारली आहे ती मला व्यवस्थित पाहिजे. कारण की रिझन असं आहे की तुम्हाला लॉकडाऊन मध्ये गव्हर्नमेंट कडनं ऑथॉरिटी आलेली की तुम्ही घेऊ नका म्हणून. अमाऊंट आहे ती भरू शकते, जर त्यांना भरायला लावली तर तुम्ही पेनल्टी माफ करून टाका ना त्यांची. ही काय पूर्ण पेनल्टी माफ करायची? हा, तुम्हाला हे सांग. हा बोला ना. हॅलो. हा सर, झालं क्लोजिंग. मी आज पैसे वगैरे भरले तिथे आणि करून घेतलंय क्लोजिंग वगैरे त्यांच्याकडून. थँक्यू सो मच सर. काही बोललं नाही, आज काही बोललं नाही ते. ऍक्च्युली सॅटरडे ला मला झालं नाही, मी आलं, मामा ऑफ झाले माझे त्यामुळे. नाही नाही, काही उलट पालट वगैरे काही नाही बोलले. प्रॉपरली क्लोज करून दिलं त्यांनी. फक्त एनओसी बोलले की 1 महिना लागेल यायला तुम्हाला. ऍक्च्युली काय एनओसी ना आज? हा हा, एनओसी लेटर. हा, पण त्यांच्याकडनं ऑन पेपर वगैरे घेतली का? हो हो, रिसीट वगैरे सगळं दिलं त्यांनी. ओके ओके, चालेल चालेल. आणि मी त्यांच्याकडून सिस्टम मध्ये क्लोज वगैरे पण करून घेतलं, तर मी क्लोज पण केलं तिथे. ठीक आहे, जे आहे ते झालं व्यवस्थित, काही प्रॉब्लेम नाही आला. म्हणलं ठीक आहे, त्यांच्याकडून क्लोजिंग करून घेतलं. पण खरंच धन्यवाद खूप. तुम्ही त्यांच्याशी बोललं नसतं तर त्यांनी काहीच नसतं करून दिलं मला. आमचं त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? आज मी केली तुम्हाला हेल्प, तुम्ही करताल कोणासाठी आणि एवढंच करायचं. अर्धी माणसावरती आम्हाला नक्की नक्की, पण मला माणसामध्ये प्रवेश करून द्या सर प्लीज. जरा नक्की नक्की, तुम्ही आले ना कल्याणला तर मला फोन करा, मी तुम्हाला नक्की येतो. ओके हो, चालेल नक्की, मी येते तेव्हा भेटू आपण. ठीक आहे, धन्यवाद.